जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करावे यावरती एक विस्तृत व्हिडिओ तयार करा अशी मागणी मला अनेक दिवसांपासून अनेक उपासकांकडून आणि आपल्या चॅनलच्या दर्शकांकडून होत होती। याच मागणीचा मी या ठिकाणी मान ठेवून आणि शारदीय नवरात्रोत्सवाची आज सुरुवात झालेली आहे, आज अश्विन शुद्ध प्रतिपदा आहे, या शुभ मुहूर्तावरती मी दुर्गा सप्तशतीचा पाठ या विषयावरचा अत्यंत सखोल माहिती असणारा हा व्हिडिओ तयार करत आहे। तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा, यामध्ये तुम्हाला अनेक गुप्त गोष्टींचा रहस्यांचा उलगडा सुद्धा होईलच। बघा, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ करणे, पारायण करणे, वाचन करणे ह्या ज्या काही बाबी आहे या हल्ली फार वाढलेल्या आहे। म्हणजे असं झालं की काही सेवा केंद्रांमधून किंवा काही धार्मिक प्रकारच्या संस्थांमधून अशा प्रकारचे गुप्त तोडगे सांगण्यात येऊ लागले की घरामध्ये कलह असेल, अशांतता असेल किंवा काही आधीव्याधी असतील तर दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे, किंवा देवीच्या प्राप्तीसाठी, कुलदेवतेच्या कृपाप्राप्तीसाठी, जगदंबेचा वरद हस्त डोक्यावरती राहावा यासाठी दुर्गा सप्तशतीचे पाठ करावे। आणि असे सल्ले ऐकल्यामुळे जवळपास 80% त्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीच्या वाचनामध्ये, पारायणकर्त्यांमध्ये आणि त्या उपासकांमध्ये वाढ झाली। म्हणजे त्याच्या आधी दुर्गा सप्तशती कोणी वाचत नव्हतं असं नाही, अनेक प्रख्यात पंडित असेल, पुरोहित असतील, त्या ठिकाणी पुजारी वर्ग असेल किंवा जे काही सुज्ञ भाविक होते ते चंडी पाठ, सप्तशती पाठ करतच होते। परंतु जसं काही या संस्थांमधून, सेवा केंद्रांमधून हे तोडगे सांगण्यात आले, त्यासोबतच अनेक निरक्षर, अर्धशिक्षित आणि सुशिक्षित सर्वच प्रकारच्या स्त्री पुरुषांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ वाचण्याकडे स्वतःचा कल वाढवला। त्याचे काही पॉझिटिव्ह परिणामसुद्धा झालेले आहे, काही निगेटिव्हसुद्धा झालेले आहे, तो विषय आपण नंतर घेऊया। सध्या आपण सुरुवात करूया दुर्गा सप्तशती म्हणजे काय। बघा, त्या नावामध्येच त्या ग्रंथाचा अर्थ लपलेला आहे। सुरुवातीला आहे श्री दुर्गा म्हणजे दुर्गा माता, आणि समोर आहे सप्तशती। सप्तशती याचा अर्थ होतो की एकूण 700 संख्या। सप्त म्हणजे सात, शती म्हणजे 100, म्हणजे 7 हा आकडा जर 100 वेळेला आला तर तो 700 होतो। म्हणजेच काय, सप्तशती म्हणजे 700। आता 700 काय, तर देवीच्या नावाचा अर्थ असणारे श्लोक किंवा विशिष्ट असे गुप्त मंत्र यांचा एकत्रितपणे केलेला साठा, असे 700 मंत्र एका ठिकाणी एकत्रित झाले। अशा 700 मंत्रांच्या समूहाला त्या ठिकाणी सप्तशती असं म्हणण्यात आलं। जसं की अष्टोत्तर शतनामावली असते, अष्टोत्तर शत म्हणजे काय, अष्टोत्तर म्हणजे 180, अष्टोत्तर शतनामावली म्हणजे 180 नामाची संख्या। त्यासोबतच सहस्रनाम, सहस्र म्हणजे 1000। त्या पद्धतीनुसारच या ठिकाणी सप्तशती म्हणजे 700 हा आकडा। आता नेमके हे जे 700 श्लोक आहे, हे श्लोकच मुळामध्ये मंत्र स्वरूप आहे, म्हणजे आपण त्यांना मंत्र म्हणू शकतो, श्लोकसुद्धा म्हणू शकतो। असे हे मंत्रमयी श्लोक यांची संख्या 700 वरते हे आपल्याला दुर्गा सप्तशती ह्या ग्रंथामध्ये वाचायला, ऐकायला, बघायला मिळतात। या दुर्गा सप्तशती ग्रंथाचा रचयिता कोण आहे, म्हणजे लेखनकर्ता कोण आहे, ग्रंथकार कोण आहे, तर त्याचे ग्रंथकार आहे श्रेष्ठ शिव उपासक आणि शक्ती उपासक श्री मार्कंडेय ऋषी महाराज। मार्कंडेय ऋषी महाराज यांचं चिरंजीव स्थान हे सप्तशृंगगडाच्या अगदी हुबेहूब समोर आहे। देवीच्या मंदिरातून आपण मार्कंडेय ऋषींचा डोंगर बघू शकतो आणि मार्कंडेय ऋषींच्या डोंगरावरून सप्तशृंगीगडाचं मंदिर दिसतं। अगदी समोरासमोर सप्तशृंगी भगवती आणि मार्कंडेय ऋषी महाराज यांनी एकमेकांची स्थानं घेतलेली आहे, आणि स्वतःचा कायमचा रहिवास या मार्कंडेय ऋषी महाराजांनी सप्तशृंग पर्वतावरती केलेला आहे। हे मार्कंडेय ऋषी जे आहे हे सप्त चिरंजीवांपैकी सुद्धा काय, म्हणजे काय, सप्त चिरंजीव म्हणजे 7 प्रकारचे असे चिरंजीव ज्यांना केव्हाही मरण येणार नाही, ज्यामध्ये आपला अश्वत्थामा आहे, द्रोणपुत्र अश्वत्थामा, त्यामध्ये आपला रावणाचा भाऊ विभीषण आहे,
त्यामध्ये भगवान परशुराम म्हणजेच महाविष्णूचे सहावे अवतार आहे, त्यामध्ये आपले बलभीम मारुती म्हणजेच पवनपुत्र हनुमान आहे, ज्यामध्ये मार्कंडेय ऋषी महाराज स्वतःसुद्धा आहे। अशा पद्धतीनुसार जे काही सप्त चिरंजीव सांगितलेले आहेत त्यामध्ये मार्कंडेय ऋषी महाराजांचा समावेश होतो। म्हणजे ते जोपर्यंत हे चंद्र सूर्य राहतील, ही पृथ्वी राहील, तोपर्यंत ते ह्या पृथ्वी तलावरती सशरीर म्हणजे स्वतःच्या शरीरासोबत जिवंत राहतील असं त्यांना वरदान आहे। आता मुळामध्ये जो काही सह्याद्री खंड नावाचा मोठा एक आपल्याकडे ग्रंथ आहे, सह्याद्री खंड हे एक मोठं पुराण म्हणूया आपण ज्याला, आता स्कंद पुराण आहे आपल्या पुराणांपैकी, 18 महापुराणांपैकी असणारं स्कंध पुराण, या स्कंध पुराणामध्ये एक खंड आहे सह्याद्री खंड, या सह्याद्री खंडाचा एक भाग आहे दुर्गा सप्तशती। आता सह्याद्री खंडामध्ये किंवा त्या ठिकाणी स्कंद पुराणामध्ये सप्तशती ही पहिल्यापासून इन्क्लूड होती का? तर नाही, ती पहिल्यापासून सप्तशती ही त्या सह्याद्री खंडाचा किंवा स्कंद पुराणाचा भाग नव्हती असं अनेक अभ्यासकांचं मत आहे। परंतु असं झालं की स्कंद पुराणामध्ये देवी जगदंबेबद्दलची अनेक गुप्त अवतार चरित्र आणि माहिती संकलित ज्या वेळेला करण्यात आली त्यावेळेला मध्ययुगीन काळामध्ये दुर्गा सप्तशतीचा अंतर्भावसुद्धा स्कंद पुराणामध्ये करण्यात आला। परंतु हा एक वादाचा विषय ठरेल, कारण याबद्दल ठोस असा पुरावा नाही आहे, हे अभ्यासकांचं मत आहे। काही जुने पुरोहित वर्ग तर असंच मानतात की तो स्कंद पुराणाचाच भाग आहे, त्यामुळे आपण त्या विषयामध्ये जास्त घुसू नये। तो स्कंद पुराणाचा भाग असो किंवा नसो, दुर्गा सप्तशती ही अगदी सत्ययुगापासून कृतयुगापासून चालत आलेली अतिशय जुनी समृद्ध अशी परंपरा आहे, एवढं मात्र खरं। ग्रंथ हा किती जाज्वल आहे, किती त्या ठिकाणी पॉवरफुल आहे, किती शक्तिमान आहे, ऊर्जावान आहे, हे मोजण्याचं परिमाण म्हणजे काय? तर तो ग्रंथ किती जुना लिहिला गेला। जसं मी तुम्हाला सांगतो, नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ लिहिलेला आहे, हा श्री मालुकवी यांनी लिहिलेला आहे। त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती दत्तावतार यांचं जे गुरुचरित्र आहे हे गुरुचरित्र गंगाधर सरस्वती यांनी लिहिलेलं आहे। त्यासोबतच हरिविजय असेल, पांडव प्रताप असेल, किंवा त्यासोबतच इतर अनेक ग्रंथ असतील, हे सर्व श्रीधर कवीने मराठीमध्ये अनुवादित करून प्राकृत भाषेमध्ये लिहिलेले आहे। मालू कवी असेल, श्रीधर कवी असेल, गंगाधर सरस्वती असेल, या सर्व कवींची किंवा ग्रंथरचनाकर्त्यांची जर आपण जन्मवेळ पाहिली किंवा त्यांचा जन्मकाळ, त्यांचा जीवनकाळ बघितला तर तो आपल्याला फार तर फार 700-800 ते 900 वर्ष एवढा जुना आढळतो। थोडक्यात आपण 1000 वर्ष एवढा जुना धरूया, म्हणजे हे सर्व ग्रंथ जवळपास 1000 वर्षाच्या अलीकडच्या काळामध्ये लिहिण्यात आलेले आहे। एकमेव असे काही ग्रंथ आहे ज्यामध्ये आपलं रामायण असेल, हे रामायण अक्षरशः आपल्या त्रेतायुगापासून त्या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे, जे महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलं। त्या ठिकाणी आपलं महाभारत असेल, महाभारत हे द्वापर युगामध्ये व्यास ऋषींनी गणपतीला स्वतःचा लेखक बनवून त्या ठिकाणी लिहिलं। आणि त्या ठिकाणी भगवद्गीता असेल, ही महाभारताचाच एक भाग आहे। भगवद्गीता, महाभारत, रामायण हे अक्षरशः जुने बृहत असे ग्रंथ आहे। त्याचं कारण असं की ते अगदी या युगाच्याही आधी लिहिले गेलेले आहे, त्यामुळे त्याला धर्मशास्त्रीय ठोस असा आधार आहे, त्यामध्ये प्रचंड अशी ऊर्जासुद्धा आहे। आणि आपली दुर्गा सप्तशती तर अक्षरशः रामायण महाभारतापेक्षाही जुनी आहे, जी अक्षरशः कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये मार्कंडेय ऋषी महाराजांनी लिहिली। आता हा ग्रंथ लिहिण्याचं प्रयोजन काय होतं? तर भगवतीने, आदिशक्तीने जे प्रमुख तीन अवतार घेतले, हे तीन अवतार कुठले कुठले? पहिला म्हणजे श्री महाकाली म्हणजेच तमोगुणी, दुसरा म्हणजे श्री महालक्ष्मी म्हणजेच रजोगुणी, तिसरा म्हणजे श्री महासरस्वती म्हणजेच त्या ठिकाणी सत्वगुणी। अशा प्रकारे रज, तम आणि सत्व या तीन गुणांचं प्रतीक करणारे ग्रंथरचनाकर्त्याने त्यामध्ये चरित्र वर्णन केलेले आहे। म्हणजेच महाकाली प्रगट झाली, महाकालीने त्या ठिकाणी मधु आणि कैटक ह्या दैत्यांचा वध कसा करवून घेतला याचं वर्णन आहे। दुसरं म्हणजे महालक्ष्मी, महालक्ष्मीने महिषासुराचा वध कसा केला याचं वर्णन आहे। तर महासरस्वती आख्यानामध्ये त्या ठिकाणी शुंभ निशुंभ, धूम्र लोचन इत्यादी अनेक पराक्रमी धुर्धर अशा राक्षसवीरांचा वध जगदंबेने कसा केला याचं त्या ठिकाणी वर्णन आहे। अक्षरशः धूम्रलोचन नावाच्या दैत्याला तिने स्वतःच्या श्वासाने जाळून टाकलं असं वर्णन बघायला मिळतं।
मुळामध्ये काय तर बुद्धी कीर्ती पैसा शौर्य या सर्व गुणांचं प्रतीक असणारा हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे. या दुर्गा सप्तशती ग्रंथाची जी मूळ प्रत आहे ओरिजिनल प्रत आहे ती आहे मूळ संस्कृत भाषेमध्ये आणि ही संस्कृत भाषेमधील ग्रंथालाच खरी दुर्गा सप्तशती असं म्हणण्यात येतं. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो हे बघा देवी महात्म्य म्हणजेच दुर्गा सप्तशती हा संपूर्ण संस्कृतमध्ये असणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये जे एकूण 700 श्लोक आहे जे काही देवीचं आख्यान आहे जे काही वर्णन आहे हे सर्व वर्णन पूर्णतः विशिष्ट प्रकारच्या छंदांमध्ये गुंफलेलं आहे. विशिष्ट प्रकारचे छंद म्हणजे कुठले गायत्री छंद असेल विराट छंद असेल अनुष्टुप छंद असेल अशा प्रकारे संस्कृत भाषेचे निरनिराळे असे छंद असतात. छंद म्हणजे काय तर ते संस्कृत बोलण्याची विशिष्ट चाल विशिष्ट रीत विशिष्ट ठेका विशिष्ट गती अशा विशिष्ट लय ठेक्या आणि गतीमध्ये ज्या वेळेला ह्या संस्कृत श्लोकांचा किंवा मंत्रांचा उच्चार होतो त्याच वेळेला तिथे जगदंबेची पूर्ण शक्ती विराजमान होत असते. एवढं मोठं महात्म्य आपल्याला ह्या छंदांचं असतं. आता ही जी दुर्गा सप्तशती आहे संस्कृत मधली हिचे एकूण अध्याय किती तर हिचे एकूण 13 अध्याय आहे. या 13 अध्यायांमध्ये सुरुवातीचे जे आहे तर सुरुवातीच्या पहिल्या अध्यायामध्ये श्री महाकालीचं चरित्र वर्णन आहे. दुसरा तिसरा आणि चौथा या 3 अध्यायांमध्ये अनुक्रमे श्री महालक्ष्मीचं चरित्र वर्णन आहे आणि 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 या उरलेल्या सर्व अध्यायांमध्ये श्री महासरस्वतीचं चरित्र वर्णन केलेलं आहे. आता या चरित्र वर्णनामध्ये ज्या वेळेला ग्रंथकर्ता हा ग्रंथ वाचायला बसतो त्यासाठी नियम अतिशय जास्त क्लिष्ट असतात कठीण असतात. ते कसे हे आपण थोड्या वेळाने बघूया. आता ही झाली संस्कृत सप्तशतीची माहिती. दुसरा प्रकार त्या ठिकाणी येतो प्राकृत सप्तशती. प्राकृत सप्तशती म्हणजे काय तर संस्कृत भाषेतील कठीण मंत्रांचा उच्चार सर्वसामान्य जनतेला बोलता येत नसे वाचता येत नसे त्याची फोड होत नसे संधी फुटत नसे अशा वेळेला तो सहज सुलभ पद्धतीने सर्व जनमाणसांपर्यंत पोहोचावा अशा रीतीने जी सप्तशतीची रचना अर्धी मराठी आणि अर्धी संस्कृत म्हणजे ज्याला आपण प्युअर शुद्ध संस्कृतही म्हणू शकत नाही आणि प्युअर शुद्ध अशी मराठी म्हणू शकत नाही अशी अर्ध संस्कृत मिश्रित मराठी भाषा जी ओवीबद्ध असते अशा ओवीबद्ध रचनेला प्राकृत रचना असं म्हणण्यात येतं. तर दुसरा प्रकार आहे प्राकृत सप्तशती. आता या ठिकाणी माझ्याजवळ एक प्राकृत सप्तशती आहे. ही प्राकृत सप्तशती मी तुम्हाला दाखवतो. ही रामबाबा अग्निहोत्री यांनी लिहिलेली प्राकृत सप्तशती आहे. याच पद्धतीने श्री दत्तावधूत यांनी सुद्धा प्राकृत सप्तशती लिहिलेली आहे. त्या ठिकाणी जितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा प्राकृत सप्तशती लिहिलेली आहे आणि हल्ली स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा एक प्राकृत सप्तशती आपल्याला विकत मिळते. आता ही जी प्राकृत सप्तशती असते या सप्तशतीचं वैशिष्ट्य असं की हिचे जे काही वाचण्याचे नियम आहे त्या ठिकाणचे काही त्या ठिकाणचे बंधनं आहे ते संस्कृत सप्तशतीच्या मानाने अतिशय अल्प असतात आणि सोपे असतात. सर्वसामान्य भाविक भक्त महिला पुरुष त्याला सोप्या पद्धतीने वाचू शकतो. आणि तिसरा प्रकार आहे सप्तशतीचा ती म्हणजे मराठी सप्तशती. मराठी सप्तशती म्हणजे काय तर देवी महात्म्य कथासार म्हणजे सरळ सरळ देवीच्या चरित्राचं पूर्ण मराठीमध्ये असणारं वर्णन जे आपण एखादा मराठी पाठ वाचल्यासारखं मराठी लेख वाचल्यासारखं वाचू शकतो त्याला म्हटलं जातं मराठी सप्तशती. तर ही अक्षरशः कोणीही तिसरी चौथी इयत्ता उत्तीर्ण म्हणजे 5 व्यक्तीसुद्धा वाचू शकतो एवढी सोपी असते. आता या सप्तशतीचे फारसे कुठलेही नियम क्लिष्ट नसतात. फक्त आंघोळ करून अगरबत्ती लावूनही आपण तिचं वाचन करू शकतो. अशी संस्कृत प्राकृत आणि सोपी मराठी कथासारसहित 3 सप्तशतीचे प्रकार मी सांगितले. आता ज्या पद्धतीनुसार अवघडातून थोडं मध्यम आणि मध्यमातून सोपं हे 3 प्रकार आपण बघितले त्याच पद्धतीनुसार त्या ठिकाणची ऊर्जाशक्तीसुद्धा कमी जास्त झालेली आहे. जी संस्कृत सप्तशती आहे तिच्यामध्ये जर त्या ठिकाणी 100% ऊर्जा भरलेली असेल आणि ती 100% राहणारच कारण तिची रचना स्वयं मार्कंडेय ऋषी महाराजांनी केलेली आहे. मार्कंडेय ऋषींनी स्वतःची आत्मशक्ती त्या श्लोकांमध्ये त्या मंत्रांमध्ये ओतलेली आहे. त्यामुळे संस्कृत सप्तशतीची बराबरी इतर कुठलाही ग्रंथ करू शकणार नाही. तिच्यात जर 100% त्या ठिकाणी ऊर्जा असेल तर प्राकृत सप्तशतीमध्ये ती 30-35% आलेली असते आणि मराठी सप्तशतीमध्ये ती 10-12% एवढीच असते.
आता शेवटी बघा, भगवतीचं जगदंबेचं आदिशक्तीचं नामस्मरण आहे, चरित्र वर्णन आहे, मग ते तुम्ही कुठल्याही भाषेत करा, कुठल्याही शब्दांमध्ये करा, तिथे ऊर्जा येणार म्हणजे येणारच. त्याचं कारण असं, स्वतः आदिशक्तीचं त्या ठिकाणी वचन आहे. कुठलं वचन आहे? ज्या ठिकाणी माझ्या 32 नामांचा उल्लेख होईल, ते 32 नाम कुठल्याही भाषेमध्ये असो, ते संस्कृतमध्ये असो, ते मराठीमध्ये असो, ते प्राकृतमध्ये असो, ते बंगाली, कानडी, मल्याळम, केरळ कुठल्याही भाषेमध्ये असो, 32 नामांचं उच्चारण ज्या ठिकाणी होईल, त्या ठिकाणी माझ्या योगिनी माझी हजेरी लावतील. म्हणजेच काय? तर सूक्ष्मरूपाने, अंशरूपाने जगदंबा त्या ठिकाणी हजर राहील. आता ही 32 नावं संस्कृत सप्तशतीमध्ये तर आहेतच, प्राकृत सप्तशतीमध्ये सुद्धा आहे आणि मराठी सप्तशतीमध्ये सुद्धा ती येतात. ही 32 नावे कुठली कुठली ती आज मी तुम्हाला सांगतो. बघा, दुर्ग भीमा, दुर्ग भामा, दुर्ग मातो स्वरूपिणी, दुर्गा, दुर्गार्ती शमनी, दुर्गमा, दुर्गपद्व निवारिणी, दुर्गमेघ छेदिनी, दुर्ग साधिनी, दुर्गनाशिनी, दुर्गभ्या, दुर्गोत्वधारिणी, दुर्गनिहंत्री, दुर्गमापहा, दुर्गमासो सहंत्री, दुर्गम ज्ञानदा, दुर्गमार्ग स्वरूपिणी, दुर्गमा, दुर्गमायुधधारिणी, दुर्गमार्थ स्वरूपिणी, दुर्गदैत्यलोक दवानला, दुर्गमार्ग प्रदा दुर्गमाशिता, दुर्गम विद्या दुर्गमता, दुर्गा मांगी अंबा माता, दुर्गम न्यास संस्थान, दुर्गभ्या दुर्गमेश्वरी, दुर्गभा दुर्गतो धारिणी, दुर्ग निहंत्री, दुर्गमासा कलियुगी सहंत्री. आता अशा पद्धतीने हे 32 नावं आहे. ही जे 32 नावं आहे यांचा उच्चार ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी दुर्गा भगवती आदिशक्ती हजर राहील. परंतु ज्या वेळेला आपण संस्कृत सप्तशतीचा पाठ करतो त्या ठिकाणचे नियम अतिशय जास्त क्लिष्ट असतात, म्हणजेच अवघड असतात, कडक असतात. आणि जर दुर्गा सप्तशतीच्या या कठीण नियमांच्या पालनामध्ये थोडीफार चूक झाली तर जगदंबा ती माफ करेलसुद्धा. परंतु जास्त चुका जर होत गेल्या तर त्या ठिकाणी असणारे भैरवगण, योगिनी संख्या आणि असणाऱ्या मातृका किंवा नवदुर्गा ह्या त्या भक्ताला फटका देऊ शकतात. अक्षरशः संस्कृत सप्तशतीचं चुकीचं पारायण केल्यामुळे अनेक जणांना वेड लागलेला आहे, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, घरामध्ये कलह वाढलेला आहे, बिमाऱ्या सुरू झालेल्या आहे. त्याचं कारण असं, संस्कृत भाषा ही औषधासारखं काम करते. तुम्ही ते औषध योग्य पथ्य पाण्यानुसार जर घेतलं तर ते तुम्हाला अमृत म्हणून उपयोगी पडतं. जर तुम्ही ते एक्सपायरी डेट पार केल्यानंतर घेतलं, म्हणजे त्याची जी विशिष्ट मर्यादा असते ती वयोमर्यादा ओलांडल्याच्या नंतर तुम्ही ते औषध घेतलं तर ते पॉयझनचं काम करतं. त्याच पद्धतीनुसार दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथामधील श्लोकांचं, मंत्रांचं पठन विशिष्ट छंदामध्ये, विशिष्ट ताललयीमध्ये, विशिष्ट शुद्ध प्रकारे केलं तरच तिथे ऊर्जा येते. चुकीचं उच्चारण जर केलं तर त्या ठिकाणी वाचनकर्त्याला जबरदस्त फटका मिळतो, म्हणजे मिळतोच. त्यामुळे अनेक जाणकार लोक, हे पंडित लोक, हे सप्तशतीचं पारायण करू नये असं सांगतात. परंतु मला असं वाटतं की ज्याला संस्कृत भाषेवरती प्रभुत्व आहे, बऱ्यापैकी संस्कृत जमते, अशांनी जगदंबेची क्षमा मागून, माफी मागून त्या ठिकाणी पारायण करून बघायला काही हरकत नाही. दुसरा एक विषय मी सांगितला होता एका जुन्या व्हिडिओमध्ये की महिलांनी संस्कृत सप्तशतीचं पारायण पठन करू नये. तर याच्यावरती एका ताईने कमेंट करून विचारलं की महिलांनीच का करू नये, त्याचं कारण काय? त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा, आपण ज्या काही स्तोत्रांचं, मंत्रांचं, ग्रंथांचं वाचन, पठन, मनन, चिंतन आणि श्रवण करत असतो, या सर्व गोष्टींमुळे स्वतःच्या शरीरामध्ये त्या देवतेची पंचतत्वे सामील होत असतात, म्हणजे मिक्स होत असतात, एकत्रित होत असतात, एकरूप होत असतात. म्हणजे काय काय? रस, रूप, गंध हे तीन तत्व प्रामुख्याने देवतेकडून आपल्याला मिळतात, रस, रूप आणि गंध. आता त्या ठिकाणी रस, रूप, गंध आपल्या अवतीभवती गोळा होत असताना ते आपल्या बॉडीवरती सकारात्मक आणि नकारात्मक परिणामसुद्धा करत असतात. म्हणजे कसं? बघा, आपण म्हणतो की त्या ठिकाणी जे अयप्पा मंदिर आहे केरळमधील, अयप्पा मंदिरामध्ये महिलांनी जाऊ नये. त्याचं कारण काय? कारण त्या ठिकाणी असणारी अयप्पा स्वामीची शक्ती महिलांच्या जो गर्भाशय आहे या गर्भाशयाला घातक आहे. म्हणजे महिलांच्या गर्भाशयावरती त्याचे अनिष्ट परिणाम होऊन त्या महिला गर्भपती होण्यापासून वंचित राहू शकतात. म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी त्यांना वंध्यत्व येण्याचा, निपुत्रिक होण्याचा धोका असतो. हे ते स्वामी अयप्पा करत नाही, परंतु त्यांची मारक शक्ती जेवढी उग्र आहे की ती तिचं काम करते. त्यासोबतच दुसरं उदाहरण आहे शनि शिंगणापूर येथील शनिशिळेचं.
खरं पाहता शनिदेवाच्या एकूण 3.5 शक्तिपीठापैकी शनि शिंगणापूर हे स्थान बसत नाही. 3.5 शक्तिपीठे वेगळी आहे, शनि शिंगणापूर वेगळं आहे. परंतु या शनि शिंगणापूरच्या शनिशिळेमध्ये अतिशय उग्र स्वरूपाची मारक शक्ती असल्यामुळे त्या ठिकाणी महिला जर त्या शिळेच्या संपर्कामध्ये आल्या तर त्या महिलांच्या ओटीपोटीवरती, त्यांच्या गर्भाशयावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि अशा महिलांना त्यांच्या गर्भाशयाचे आजारसुद्धा होऊ शकतात. म्हणून धर्म अभ्यासकांनी सांगितलं की महिलांनी शनिदेवाच्या शिळेच्या संपर्कामध्ये येऊ नये. या ठिकाणी शनिदेव महिलांचा दुश्मन किंवा शत्रू नसून धर्मशास्त्राने महिलांची काळजीच घेतलेली आहे. आणि तिसरं उदाहरण या ठिकाणी मी आता देतो ते म्हणजे आपल्या नवनाथ महाराजांचं. नवनाथाच्या ज्या अनेक समाध्या आहे या समाध्यांमध्ये महिलांना फारसा प्रवेश नसतो. जसं की आपल्या मढीच्या कानिपनाथांच्या जवळ असणारं मायंबा म्हणजेच माया मच्छिंद्रनाथ यांचं समाधी स्थान आहे, त्या ठिकाणी महिलांना प्रवेश नसतो. मग आता महिलांना प्रवेश नाही, मग त्या ठिकाणी महिला म्हणतात की मच्छिंद्रनाथांनी 2-2 विवाह केले होते, त्यांना 2-2 बायका होत्या, त्यांना मुलगा होता, मग त्यांना तेव्हा बाई चालली, आता आम्हाला का त्या समाधीपाशी जाऊ देत नाही. त्याचं कारण असं आहे की मच्छिंद्रनाथ महिलांचे शत्रू नाही, त्यांनी जन्म आईच्या पोटूनच घेतला. म्हणजे जरी माशीच्या उदरातून जन्म झालेला असला तरी सुद्धा त्यांचं संगोपन कोळी समाजाच्या स्त्रीने केलेलं आहे. त्यांनी जरी पत्नीसोबत विवाह केलेला असला तरी सुद्धा समाधीस्थ झाल्याच्या नंतर, समाधीमध्ये लुप्त झाल्याच्या नंतर मच्छिंद्रनाथांची जी काही उग्र शक्ती आहे त्या ठिकाणची त्यांची उग्र शक्ती त्या ठिकाणी रहिवास करून आहे आणि तिचा रजोगुणी तमोगुणी महिलांना त्रास होऊ शकतो. या कारणामुळे महिलांना अशा समाधीस्थानावरती मज्जावस्थ जाण्यासाठी मनाई असते. तसंच काहीसं आपल्या दुर्गा सप्तशती संस्कृत ग्रंथाबद्दल आहे. बरं का, संस्कृत मंत्रांचं उच्चारण होत असताना त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये श्री महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांची म्हणजेच काय तर तमोगुणी, सत्वगुणी आणि रजोगुणी ही शक्ती एकत्र होत असते आणि ही शक्ती महिलांना सहन होण्याच्या पलीकडची असते. आता असं आहे, ज्या वेळेला पुरुष एखाद्या मंत्राचं पठन करतो, जाप करतो, तर पुरुषाच्या शरीरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी उष्णता निर्माण होतेच होते. परंतु पुरुषांचं जे जननेंद्रिय आहे म्हणजेच जी लघवी करण्याची नलिका आहे, जे त्यांचं लिंग आहे, ते शरीराच्या बाहेरील भागाकडे झुकलेलं असतं. म्हणजेच काय, ते शरीराच्या आतील भागामध्ये नसतं. पुरुषांना लघवी आल्यानंतर ते ज्या वेळेला मूत्रमार्गाद्वारे मूत्राचं विसर्जन करतात, मूत्रनलिकेद्वारे, लिंगाद्वारे, त्यावेळेला त्यांच्या शरीरातील ऊर्जा शरीराच्या बाहेर फेकली जाते. महिलांची जी योनी असते ही महिलांची योनी शरीराच्या अंतर्गत भागामध्ये असते, तिला बाहेर निघण्यासाठी वाव नसतो, त्या ठिकाणी ऊर्जेचं उत्सर्जन बाहेर होऊ शकत नाही. त्यामुळे महिलांना त्या ठिकाणी ॲसिडिटी, पोटफुगी किंवा गर्भाशयाचे विकारसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार महिलांनी दुर्गा सप्तशतीच्या संस्कृत ग्रंथाचं पठन करणं वर्जित आहे. मग महिला प्राकृत सप्तशती वाचू शकतात किंवा मराठी सप्तशतीसुद्धा वाचू शकतात. ज्या महिलांनी मात्र संन्यास दीक्षा स्वीकारलेली आहे, दंड धारण केलेला आहे, अशा संन्यासी महिला दुर्गा सप्तशती संस्कृतसुद्धा वाचू शकतात. किंवा ज्या महिलांची रजोनिवृत्ती झालेली आहे, रजोनिवृत्ती म्हणजे काय तर त्यांची मासिक पाळी ही ऋतूकाळानुसार गेलेली आहे वृद्धात काळामुळे, किंवा त्यांचं त्या ठिकाणी गर्भपिशवीचा गर्भकोश त्यांनी काढून घेतलेला आहे ऑपरेशन करून, आता त्यांना मासिक पाळीच येत नाही, अशा महिलांनी संस्कृत ग्रंथाचं पठन केलं तरी सुद्धा चालतं. आता ज्या ठिकाणी जे पुरुष पठन करतात त्यांची पद्धत काय आहे, पहिले मी संस्कृत ग्रंथाबद्दल माहिती देऊन घेतो. बघा, सर्वात प्रथम जमिनीवरती स्वच्छ आसन धुतलेलं टाकावं, त्या आसनावरती वाचनकर्त्याने बसावं. हे आसन स्वच्छ धुतलेलं असावं, लोकर चालेल, त्या ठिकाणी सुती कपडा चालेल, त्या ठिकाणी घोंगडी चालेल, कंबल चालेल, कुठलंही मऊसूत वस्त्र आपण घेऊ शकतो. या ग्रंथावरती बसल्याच्या नंतर समोर जगदंबेचं ध्यानचित्र आपल्याला ठेवायचं आहे. ध्यानचित्र म्हणजे जगदंबेचा फोटो ठेवू शकतो, चित्र ठेवू शकतो, किंवा त्या ठिकाणी तुमचं देवघर असेल, मूर्ती असेल, ती सुद्धा चालेल. या फोटोची, मूर्तीची षोडशोपचारे आपण पूजन करायचं आहे. षोडशोपचारे पूजन शक्य नसेल तर पंचोपचारे पूजन करायचं आहे, म्हणजेच हळद, कुंकू, धूप, दीप, नैवेद्य, फूल हे अर्पण करायचं आहे आणि जगदंबेला नमस्कार करून, घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींना नमस्कार करून, कुलदेवी तिचा आशीर्वाद घेऊन, इष्टदेवतेचा आशीर्वाद घेऊन, त्यानंतर आपल्याला सप्तशती ग्रंथाचं वाचन सुरू करायचं आहे.
संस्कृत वाचन करत असताना हातावरती पाणी घेऊन संकल्प करणं अतिशय महत्त्वाचा असतो. हातावरती पाणी घेऊन मनातल्या मनामध्ये स्वतःच्या मनातील इच्छा बोलून आपण तो संकल्प सोडून द्यायचा आहे. त्यानंतर आपण दुर्गा सप्तशती हा ग्रंथ एखाद्या चौरंगावरती किंवा पाटावरती ठेवून मग वाचायचा आहे. संस्कृत सप्तशती आपण अशी हातामध्ये घेऊन वाचू नये. घेतली हातामध्ये वाचायला सुरुवात केली याचं फार मोठ्या प्रमाणावरती वाईट फळ आपल्याला मिळू शकतं. त्यासोबतच संस्कृत सप्तशती वाचत असताना ज्या पाटावरती चौरंगावरती तुम्ही ती ठेवताय तिच्या खाली वस्त्र अंथरलेलं असावं. हे वस्त्र पिवळ्या हिरव्या किंवा लाल रंगाचंच असावं. लाल रंगाचं वस्त्र अधिक शुभ आहे. त्यावरती ग्रंथ ठेवून वाचायला सुरुवात करताना आपल्याला चार नियम पाळावे लागतात. ते चार नियम म्हणजे कोणते? सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी चंडी पाठ करण्याच्या आधी चंडी कवचाचा पाठ करावा लागतो. चंडी कवच म्हणजे काय? तर देवी कवच. देवी कवच म्हणजे तर दुर्गा कवच. खरं त्याचं नाव चंडी कवच आहे, त्याला आपलं दुसरं नाव दुर्गा कवच आहे, देवी कवच सुद्धा आहे. आता हे जे देवी कवच आहे हे देवी कवच कशासाठी असतं? तर आपल्या स्वतःच्या शरीराच्या रक्षणासाठी. याचा पाठ झाल्याच्या नंतर आपल्याला विशिष्ट प्रकारचे न्यास करावे लागतात. न्यास म्हणजे काय? तर शरीराच्या निरनिराळ्या भागांचं बंधन करावं लागतं. हे बंधन कोणत्या कोणत्या भागांचं असतं? आपल्या दोन हाताचे दोन अंगठे, दोन हाताच्या दोन तर्जनी, दोन हाताच्या दोन मध्यमा, दोनही हातांच्या अनामिका, दोनही हातांच्या कनिष्ठा म्हणजे करांगुळी म्हणजेच करंगळी, दोनही हातांचे हे तळवे, दोन्ही हातांची ही बोटं, स्वतःचं मस्तक, स्वतःची शेंडी, स्वतःचे डोळे, स्वतःची छाती, स्वतःचं पोट आणि स्वतःचं संपूर्ण शरीर यांचा न्यास करणं आवश्यक असतो. आता हा न्यास कसा करावा? जे बृहत संस्कृत सप्तशती वाचणारे आहेत त्यांना माहिती असेलच, परंतु ज्यांना माहिती नसेल अशांसाठी एक वेगळा व्हिडिओ तयार करून मी त्यामध्ये न्यासाचं महत्त्व, न्यासाचे फायदे आणि तो कसा करतात हे प्रॅक्टिकली शिकवेल. तो आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये विषय बघूया. न्यास झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र आणि रात्री सुक्ताचा पाठ करायचा असतो. या ठिकाणी असणारं अर्गला स्तोत्र हे श्री महालक्ष्मीचं आहे, किलक स्तोत्र हे श्री महासरस्वतीचं आहे आणि रात्री सुक्त हे श्री महाकालीचं आहे. अशा पद्धतीनुसार किलक, अर्गला आणि रात्री सुक्ताचा पाठ झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी देवीची मानस पूजा करायची असते. मानस पूजा म्हणजे काय? तर विशिष्ट प्रकारे ध्यानामध्ये बसून डोळे बंद करून जगदंबेला मनोमन विशिष्ट प्रकारचे फळं आणि फुलं अर्पण करावे लागतात. आणि हे फळं फुलं जरी आपण मनाने अर्पण करत असलो, तशी संकल्पना करत असलो, तरी सुद्धा त्या ठिकाणी विशिष्ट मुद्रांचा वापर करावा लागतो. त्या मुद्रासुद्धा कशा वापरायच्या हे मी मानसोपचाराचा एक व्हिडिओ तयार करेल. आणि त्या ठिकाणी मानसोपचाराने देवीची म्हणजे मानस पूजा कशी करावी, मानसोपचार हा शब्द पागल व्यक्तींसाठी वापरतात, तो काही इथे लागू होणार नाही, मानस पूजा म्हणूया. मानस पूजा देवीची कशी करायची हे मी त्या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीने दाखवेल. त्याच्या मुद्रा कशा वापरायच्या हे सुद्धा दाखवेल आणि शिकवेल. त्याच्या पुढे जाऊया. नंतर आपण दुर्गा सप्तशतीचा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे. दुर्गा संस्कृत सप्तशतीचा नियम असा असतो, तुम्ही एकदा ती वाचायला बसल्यावर तिचे संपूर्ण 13 अध्याय झाल्याशिवाय तुम्हाला आसन सोडता येत नाही, हे लक्षात घ्या. एक अध्याय वाचला आणि उठून आराम करून आले, पुन्हा दुसरा घेतला असं चालत नाही. आता अक्षरशः मी सांगतो, मी जेव्हा संस्कृत सप्तशतीचा पाठ वाचायला बसतो तर अक्षरशः हे सर्व मगाशी सांगितलेले न्यास असेल, दिग्बंध असेल, चंडी कवच असेल, अर्गला किलक स्तोत्र, रात्री सुक्त असेल, आणि या सर्व प्रक्रिया करून पूर्ण 13 अध्याय वाचण्यासाठी मला त्या ठिकाणी 1.5 ते 2.5 तास एवढा कालावधी लागतो. आता मला संस्कृत भाषेची सवय झालेली आहे, दुर्गा सप्तशती वाचण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, त्यामुळे ते श्लोक ते मंत्र तोंडामध्ये सहज बसलेले आहे, त्यामुळे मला ते सहजरित्या जमतात. परंतु नवशिक्या व्यक्तीला, नवीन व्यक्तीला 4 ते 5 तास सुद्धा लागू शकतात. परंतु एकदा तुम्ही अध्याय वाचायला बसल्यावर पूर्ण वेळ उठता येत नाही. मधल्या काळामध्ये तुम्ही अध्याय संपल्यावर थोडंसं पाणी पिऊ शकता, हातापायाची पोझिशन बदलू शकता, परंतु आसन सोडता येत नाही. आता हा ग्रंथ वाचत असताना संस्कृत पाठनकर्त्यांनी त्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा लावणं अपेक्षित आहे. गाईच्या तुपाचा दिवा त्या ठिकाणी नसेल तर मग तुम्ही त्या ठिकाणी इतर कुठल्याही शुद्ध तेलाचा दिवासुद्धा लावू शकता. सुगंधित अगरबत्ती किंवा धूप त्या ठिकाणी जाळावा.
जगदंबेला नैवेद्य म्हणून गुळ आणि खोबरं किंवा खडी साखर आणि दूध किंवा जो कोणी पेढा पेठा जे काही तुमच्यापाशी मिष्ठान्न असेल त्याचा नैवेद्य आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायचा आहे. सोबतच पाणी ठेवायचं आहे. त्याला पाणी फिरवून तो नैवेद्य ग्रंथ वाचण्याच्या पूर्वीच देवीला दाखवून ठेवायचा आहे. नंतर वाचन सुरू करायचं आहे. संस्कृत पाठ वाचत असताना स्वतःच्या समोरच्या दिशेला एक रिकामा पाठ ठेवायचा आहे. रिकामं आसन ठेवायचं आहे. हा रिकामा पाठ किंवा रिकामं आसन साक्षात आदिशक्ती जगदंबेसाठी असतं. कारण जगदंबेचं मार्कंडेय ऋषी महाराजांना वचन आहे की ज्या ज्या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचल्या जाईल त्या त्या ठिकाणी मी अंशात्मक रूपाने स्वतः जवळ बसून तो पाठ ऐकेल. आणि या कारणामुळेच सप्तशृंग गडावरती सप्तशृंगी मातेने स्वतःचा मान ही तिरपी करून दुर्गा सप्तशतीचा पाठ ऐकलेला आहे. म्हणून जगदेवीची मान आपल्याला अशी तिरक्या स्वरूपामध्ये बघायला मिळते. आता हा पाठ किंवा आसन आपण जगदंबेसाठी ठेवल्याच्या नंतर संपूर्ण पाठ वाचून घ्यायचे आहे. संपूर्ण पाठ वाचल्याच्या नंतर सर्वात शेवटी आपल्याला त्या ठिकाणी कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं असतं. आता कुंजिका स्तोत्राचं पठण कसं करायचं यावरती एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवणारच आहोत बरं का पुढच्या काळामध्ये. हे झालं त्या ठिकाणी संस्कृत सप्तशतीचं वाचन जे पुरुषांनी करायचं आहे. आता हे वाचन करताना काळे कपडे घालू नये, भगवे वस्त्र घातलेले चांगले, श्वेत वस्त्र म्हणजे पूर्ण पांढरे कपडे घातलेले चांगले, हातामध्ये चांबड्याचा पट्टा असलेले घड्याळ ठेवू नये, खिशामध्ये मोबाईल ठेवू नये, कमरेला कुठल्याही प्रकारचा पट्टा ठेवू नये, शुचीभूत आंघोळ करून गोमूत्र शिंपून कपाळाला भस्म आणि हळद कुंकाचा टिळा देऊन नंतरच वाचनाला बसायचं आहे. हे सर्वसामान्य नियम आहेत. आता दुसरा विचार आपण घेऊया तो म्हणजे प्राकृत सप्तशतीचा. कारण 90% महिला आणि पुरुष प्राकृत सप्तशतीचंच वाचन करतात. त्याचे नियम कसे असतात बघा. संस्कृत भाषेचा कठीणपणा जाऊन तो सोप्या पद्धतीने समजावा यासाठी प्राकृत ग्रंथाची रचना करण्यात आलेली असते. त्यामुळे प्राकृत सप्तशतीचे नियमसुद्धा सोपे असतात. त्या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला चंडीकवच वाचायचं असतं जे प्राकृतमध्येच असतं. त्यानंतर अर्गला स्तोत्र, कीलक स्तोत्र आणि रात्री सूक्त जे संस्कृत भाषेमध्ये नसून मराठीमध्ये प्राकृतमध्ये ट्रान्स केलेलं असतं, ओवीबद्ध असतं, तेच वाचायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ग्रंथाला सुरुवात करायची आहे. नियम पहिल्यासारखेच जे मी सांगितले तसे आसन, नैवेद्य, खडी साखर वगैरे ठेवून. आता या ठिकाणी दुर्गा सप्तशती वाचताना कळस भरावा का? तर तुम्ही कळस भरू शकता आणि वाचन झाल्यावर तो कळस तुम्ही मोडू सुद्धा शकता. एक दिवसीय, तीन दिवसीय, पाच दिवसीय, सात दिवसीय अशा मंगल कळशाची स्थापना सुद्धा तुम्ही करू शकता. कळसामध्ये रुपयाचं नाणं, एक सुपारी, हळद, कुंकू, त्यावरती पाच आंब्याची किंवा विड्याची पानं आणि वरती नारळ अशा पद्धतीने त्या कळशाचं स्वरूप असावं. परंतु कलश बसवणं आणि न बसवणं हे ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे. तसे कुठलंही बंधन नसतं. त्यानंतर अध्याय वाचायला बसल्यानंतर प्राकृत सप्तशतीचा एक फायदा असा आहे की आपण प्रत्येक अध्यायाच्या मध्ये 2 ते 3 मिनिटांची विश्रांती सुद्धा घेऊ शकतो किंवा अख्ख्या दिवसामध्ये पूर्ण सप्तशतीचा पाठ करू शकतो. म्हणजे 2 ते 3 अध्याय घेतले, थोडेसे उठले, 5-10 मिनिट मागं पुढं झाले, एखादा कप चहा पिला आणि पुन्हा वाचायला बसले, असं करून सुद्धा प्राकृत सप्तशती वाचायला चालते. परंतु ती अखंड वाचनेच श्रेयस्कर आहे. परंतु वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी हा उपाय आहे. आता त्या ठिकाणी वाचन झाल्याच्या नंतर सर्वात शेवटी कुंजिका स्तोत्र आपल्याला प्राकृत सप्तशतीच्या शेवटी सुद्धा वाचायचंच आहे. तिसरा विषय येतो आता मराठी सप्तशतीचा. मराठी सप्तशतीमध्ये असा कुठलाच नियम नाही आहे. ना तुम्हाला तिथे कुंजिका स्तोत्र किंवा चंडीकवच किंवा अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, रात्री सुक्त, न्यास, बंधन, मानस पूजा या कशाचाही संबंध नसतो. तुम्ही सरळ सरळ एखादी कथा वाचल्याप्रमाणे मराठीतील कथासार दुर्गा महात्म्य वाचू शकता. हे झाले आता या ग्रंथाचे 3 प्रकार. आता याचे काही निरनिराळे नवस केले जातात. जसं काही महिला नवस करतात की मी त्या ठिकाणी दुर्गा सप्तशती वाचून पूर्ण झाल्याच्या नंतर जगदंबेची खणा नारळाने साडी चोळीने ओटी भरेल, नऊवारी पातळाने, नऊवारी साडीने ओटी भरेल किंवा त्या ठिकाणी तिचा मानसन्मान करेल. किंवा काही महिला म्हणतात की आम्ही वरणपूर्णाच्या सुवासिनी जेवू घालू. काही जणी म्हणतात आम्ही ताटामध्ये डाळीचं पुरण थापून त्या पुरणामध्ये फुलवाती लावून त्याने देवीची आरती करू. हे आपापल्या भक्तिभावानुसार निरनिराळे भक्ती मार्गाचे प्रकार आहे. असं कुठलंही कंपल्सरी त्या ठिकाणची नियमावली नसते. हे आपल्या मनानुसार आपण नवस करू शकतो. पुढचा विषय येऊन जातो
दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना घरामध्ये जर सुतक असेल तर पाठ करावा का? तर अजिबात करू नये. वरील सांगितल्यापैकी तिन्हीपैकी कुठल्याही ग्रंथाचा सुतकामध्ये पाठ करू नये. तुमच्या घरातील कोणी जवळची व्यक्ती त्या ठिकाणी प्रेग्नेन्सी झाली असेल, म्हणजे गर्भवती होऊन तिला प्रसूती झाली असेल, अशा प्रसूती झालेल्या महिलेच्या घरामध्ये सुद्धा 6 महिन्यापर्यंत पाठ करू नये. त्यासोबतच जर तुमच्या घरामध्ये कोणाला मासिक पाळी आलेली असेल आणि मासिक पाळी येऊन जर तुमच्या घरामध्ये त्या व्यक्तीचा सर्व खानचार व्यवहार वेगळा असेल, त्याचा देवघराशी संबंध येत नसेल, तर तुम्ही ग्रंथ वाचू शकता. परंतु ते सुद्धा रिस्कीच आहे, कारण लागबाट थोडा ना थोडा होतोच. आता या ठिकाणी काही जण म्हणतील, आंधळे सर स्वतः प्राध्यापक आहे, शिक्षक आहे, त्यांना लागबाट हा शब्द शोभतो का? लागबाट म्हणजे काय हे सुद्धा मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये सविस्तर समजावून सांगेल. त्याचा अर्थ मासिक पाळी आलेल्या महिलेला आपल्याला हिनवायचं नसतं, तिला हीन वागणूक द्यायची नसते, तर त्या ठिकाणी वेगळा उद्दत्त असा संदेश आहे, ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेलच. तुर्तास आपण सप्तशतीबद्दल बोलूया. तर असे सर्वसामान्य नियम पाळून तुम्ही त्या ठिकाणी पारायण करू शकता. आता दुर्गा सप्तशतीचा पारायण करणाऱ्या व्यक्तीने हॉटेलच्या वस्तू खाव्या की खाऊ नये, काहीही खायला हरकत नाही. तुम्ही हॉटेलचा नाश्ता जेवण करू शकता, कारण ते तुम्ही विकत घेऊन खात असता, फुकट खात नसता. विकत देऊन खाल्ल्यामुळे त्या अन्नावरती तुमचा अधिकार प्रस्थापित होतो. पुढचा विषय, दुर्गा सप्तशतीचं पारायण करण्यासाठी स्वतःच्याच मालकीचं हक्काचं घर असावं की भाड्याच्या खोलीमध्ये सुद्धा पारायण केलेलं चालतं? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, भाड्याच्या खोलीमध्ये आपण त्या समोरच्या घरमालकाला भाडं देऊन विकत राहत असतो, म्हणजेच ते घर त्या काळापुरतं आपल्या ताब्यामध्ये असतं. ज्या पद्धतीनुसार शिवलीला अमृत ग्रंथाच्या 11व्या अध्यायामध्ये आपल्याला कथन आढळतं, महानंदा नावाची वेश्या होती आणि हिने स्वतः सौदागराला, म्हणजेच महादेव जे सौदागराचं रूप घेऊन आला होता, व्यापाऱ्याचं रूप घेऊन आला होता, त्याला 3 दिवसापर्यंत मी तुझी पत्नी आहे असं वचन दिलं होतं. म्हणजे ती जेवढे पैसे घ्यायची तेवढे दिवस समोरच्या व्यक्तीची पत्नी बनून राहायचं वचन द्यायची आणि पत्नी धर्माचं आचरण सुद्धा करायची. त्या पद्धतीनुसार भाड्याच्या खोलीमध्ये जर तुम्ही फुकट राहत असाल, बळजबरीने घरामध्ये घुसले असाल, मग त्या घरावरती तुमचा अधिकार नसतो. भाडं देऊन जर तुम्ही त्या ठिकाणी राहता तर त्या काळापुरता त्या खोलीवरती त्या वास्तूवरती तुमचा अधिकार असतो, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी देवीचा सप्तशती ग्रंथ हा वाचू शकता. पुढचा विषय म्हणजे, दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण सुरू असताना पती पत्नीने शारीरिक संबंध करावे की करू नये? तर बघा, बहिणाबाई चौधरी म्हणतात, मन वढाय वढाय उभं पिका तलढोर, किती हाकल हाकल तरी येतं पिकावर. त्यामुळे तुम्ही जेवढं त्या कामक्रोध लोभापासून लांब जाण्याचा प्रयत्न कराल, तेवढी ती कामासक्ती कामविचार तुमच्या मनामध्ये अधिकाधिक येतील. त्यामुळे खलुभर दुधाच्या कहाणीनुसार पहिले मंत्रुप्त करून घ्यावं. कुठलाही देव किंवा देवी पती पत्नीला दूर राहा, वेगळे राहा, ब्रह्मचर्यव्रताचं पालन करा, संन्यास घ्या असं सांगत नसतो. तरी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पती पत्नी आपापसामध्ये ठरवून ब्रह्मचर्य व्रताचं पालन करू शकता, परंतु तसा काही कडक नियम नाही आहे. अशा पद्धतीनुसार तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठन आणि मनन चिंतन करू शकता. परंतु आता इथं एक मला काही चुक्या सुद्धा सांगायच्या आहे, ज्या अनेक चुक्या तुमच्या आमच्या हातून घडत असतात. त्या चुक्या कोणत्या? संकल्प घेताना आपल्याला तिथे म्हणायचं असतं, संस्कृत भाषेचा संकल्प वेगळा असतो, परंतु मी इथे मराठीमधला संकल्प सांगतोय. हातामध्ये पाणी घेतलं, म्हणायचं असतं, माझं नाव अमुक अमुक असून मी या या गावचा रहिवासी आहे किंवा रहिवाशी होते किंवा आहे. माझ्या मनातील या इच्छेसाठी मी दुर्गा सप्तशतीचं पठन करत आहे. माझी इच्छा जगदंबेने पूर्ण करावी, माझ्या घरावरती कृपादृष्टी ठेवावी, पाणी ओतून द्यायचं असतं. त्या ठिकाणी महिला, मी अनेक ठिकाणी ज्यांचं मी डोळ्यांनी पाहिलं, मी त्याच विषयाबद्दल बोलतोय बरं का, काही महिला सप्तशतीच्या पाठाचं पारायण करत होत्या, परंतु ते पठन पारायण करत असताना त्यांना कुठलंच फळ मिळालं नाही आणि मग त्यांनी मला ते सांगितलं. जेव्हा मी त्यांचे हेरडघराणं ऐकलं, मग मी थोडंसं त्याचं कारण ध्यान अवस्थेमध्ये जाऊन शोधलं, मला लक्षात आलं की हा जो संकल्प करत आहे तो संकल्प चुकीचा आहे. मी त्यांना विचारलं, तुम्ही संकल्प कसा करता? त्यांनी आम्हाला सांगितलं, आम्ही संकल्प करतो म्हणे, आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी जगदंबेच्या नावाचा सप्तशतीचा पाठ करत आहोत.
अरे म्हटलं तुम्ही स्वामी समर्थांच्या सेवेकरी आहात ही चांगली गोष्ट आहे, स्वामी समर्थांची सेवा काही वाईट नाही, पण संकल्पामध्ये तो शब्द कशाला पाहिजे? स्वतःच्या स्वार्थासाठी करताय, स्वतःच्या कुटुंबासाठी करताय, स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी करताय, आध्यात्मिक प्राप्तीसाठी करताय, मग आम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेकरी हा शब्द तिथे नसावा. आणि ती जगदंबा आहे, ती आदिशक्ती आहे, ती माय आहे, आई आहे, ती अंतर्ज्ञानी आहे, तिला हजार चक्षू आहे, तिला शताक्षी म्हणतात, शंभर डोळ्यांची आहे, तिला दिसणारच आहे ना की समोरचं कोण साईबाबाचा भक्त आहे, कोण गजानन महाराजांचा भक्त आहे, कोण स्वामी समर्थांचा भक्त आहे, की कोण आंधळे सरांचा भक्त आहे. तिला आपण ते संकल्पामध्ये सांगण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुमची ऊर्जा ही संपूर्ण केंद्रामध्ये पांगून जाते, तुम्हाला त्याचा लाभ होत नाही. त्यामुळे कृपा करून ज्या महिला असा संकल्प करत असतील त्यांनी फक्त त्या ठिकाणी स्वतःचं नाव घ्यावं, इच्छा बोला आणि पाणी सोडावं. माझं नाव अमुक अमुक आहे, मी माझ्या या कामासाठी जप करत आहे, माझी इच्छा पूर्ण व्हावी. बस विषय संपला. आता विषय येतो कुंजिका स्तोत्राचा. बघा, सप्तशतीच्या पाठणामध्ये पारायण करताना वाचनामध्ये अनेक चुक्या घडू शकतात. या चुकीमुळे जर काही उच्चारण अशुद्ध आले असतील, अस्पष्ट आले असतील, तर त्याचा आपल्याला चुकीचा फटका बसू नये, त्याचा धोका पोहोचू नये, त्याचा शाप लागू नये, यासाठी त्या ठिकाणी कुंजिका स्तोत्राचं पठण केलं जातं. आणि हे कुंजिका स्तोत्राचं पठण करणं त्या ठिकाणी कंपल्सरी असतं. कुंजिका स्तोत्राचे सुद्धा दोन प्रकार आहेत बरं का. एक डामर तंत्राचं कुंजिका स्तोत्र आहे आणि एक रुद्रयामलाचं कुंजिका स्तोत्र आहे. हे दोनही कुंजिका स्तोत्र कसे आहे हे आपण बघूया. यापैकी रुद्रयामलातील डामर तंत्राचं जे कुंजिका स्तोत्र आहे ते आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे, ज्याची सुरुवात अशी आहे, शृणु देवे प्रवक्षामी कुंजिका स्तोत्रमुत्तमम एन मंत्र प्रभावेन चंडी जाप शुभ भवेत. तर हे बहुतांशी जणांना माहितीच आहे. तर या कुंजिका स्तोत्राचा आपण पाठ करायचा आहे. ज्या वेळेला मी स्पेशल कुंजिका स्तोत्रावरती सेपरेट असा वेगळा विशेष व्हिडिओ तयार करेल, त्यामध्ये मी दोनही कुंजिका स्तोत्रांचं वर्णन आणि वाचन करून दाखवेल, त्यांचा अर्थ आणि त्याचे फायदे वेगवेगळ्या पद्धतीने सांगेल, कुंजिका स्तोत्राचं पठण कसं करावं याची माहिती सुद्धा देईलच. तर अशा पद्धतीनुसार मला असं वाटतं की आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी आपण या ठिकाणी दुर्गा सप्तशती या ग्रंथाची माहिती घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की ही माहिती मी अतिशय जास्त मनातून दिली ती तुमच्यापर्यंत पोहोचली सुद्धा असेल. कारण असं म्हणतात की जर एखाद्या धार्मिक गोष्टीमध्ये जर शिंक आली त्याचा अर्थ की तुमची प्रार्थना देवापर्यंत पोहोचली, आणि मला शिंक आलेली आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओची तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. अशाच निरनिराळ्या माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा ह्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आणखीन मला एक विषय सांगावा असा वाटतो, तो असा की मी जी काही माहिती सांगत असतो ना, हे माझं आत्तापर्यंत कमावलेलं ज्ञान आहे, वाचन केलेलं आहे, अनेक संत महात्म्य माझे गुरु यांच्या चरणांची सेवा करून काही गुप्त ज्ञान मिळवलेलं आहे. हे सर्व ज्ञान माझ्या ह्या डोक्यामध्ये साठवलेलं आहे. कुठली स्क्रिप्ट मी पाठ केलेली नसते, कुठलाही कागद माझ्या हातामध्ये नसतो, किंवा मी काही वाचून दाखवत नसतो. म्हणजे बाकीच्या अनेक ठिकाणी मी बघतो की चेहरा न दाखवता काही जण व्हिडिओ तयार करतात, त्या ठिकाणी त्यांच्या हातामध्ये कागद असतो आणि कागदावरचे मुद्दे वाचून वाचून ते समोर बोलत असतात. माझा व्हिडिओ 10 मिनिटाचा असो की 1 तासाचा असो, ही संपूर्ण स्क्रिप्ट नसून हे मला काय बोलायचं, पुढच्या क्षणाला मला काय बोलायचं हे मला माहीत नसतं. हे मी फक्त बोलत चालतो, जगदंबा माझ्या तोंडून ते बोलवून घेते असा माझा स्वतःवरती आत्मविश्वास आहे. त्यामुळे मग एखाद्या वेळेला एखादा शब्द अडखळू शकतो किंवा एखादा मुद्दा तो विसरून जातो, मग तो मला पुन्हा घ्यावा लागतो, अशा चुक्या होऊ शकतात, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु स्क्रिप्ट पाठ न केल्यामुळे किंवा मला तशी सवय नसल्यामुळे, बिनधास्तपणे जे ज्ञान आहे ते मोकळेपणाने जगामध्ये वाटण्याची वृत्ती असल्यामुळे तेवढ्या चुक्या भुल्या तुम्ही पदरामध्ये घ्याव्याच घ्याव्या. सर्वांवरती जगदंबेचा कृपा आशीर्वाद राहो. अधिकाधिक आपण सप्तशतीचं पारायण करूया, पठण करूया, चिंतन मनन आणि श्रवण सुद्धा करूया. आणि आपल्या ह्या शारदीय नवरात्रोत्सव 2023 सर्वांना मंगलमय शुभेच्छा. जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश.